आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत ऊस पिकातील अंतर्मशागत ह्या विषयावरती आंतर्मशागतीमधला जो बाळ भरणीचा जो संस्कार असतो त्याच्याविषयी आप आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत ऊसामध्ये दोन पद्धतीच्या मशागती केल्या जातात एक असते पूर्वमशागत आणि दुसरी असते अंतर्मशागत पीक लागवडीपूर्वी जी मशागत केली जाते त्याला पूर्वमशागत असे म्हणतात मग त्याच्यामध्ये रान तयार करणे सऱ्या पाडणे सऱ्या ओढणे ह्या गोष्टी पूर्वमशागतीमध्ये येतात आणि अंतर्माशागतीमध्ये लागवडीनंतर उभ्या पिकात जी कामं केली जातात त्याला आंतर्माशागत असे म्हणतात आणि मग त्यातला पहिला प्रकार येतो तो, तो म्हणजे बाळभरणी ज्याला आपल्याकडं कोली असे म्हणतात आणि दुसरी येते ती मध्यम भरणी आणि त्याच्यानंतर साडेतीन पावणे चार चार महिन्याचा उसा असताना आपण जी म्हणतो मोठी बांधणी किंवा मोठी भरणी असे तीन मशागतीचे प्रकार येतात त्यात बऱ्याच वेळेस बाळ भरणी कोणती आणि मध्यम भरणी कोणती ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आमच्यासारखे जे तरुण शेतकरी आता शेतीमध्ये मागील पाच दहा वर्षापासून शेतीत उतरलेले आहे किंवा वडिलांकडून त्यांनी शेती व्यवसाय आपल्या हातात घेतलेला आहे तिथं थोडीशी गडबड होते लागवडीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये जी मशागत केली जाते केल्या जाते आणि एक टाकलेली खतं मातीआड करणे किंवा जमिनीत हवा खिळती करणे अशा हिशोबाने अवजाराच्या असे ट्रॅक्टरच्या सहाय्याने असेल किंवा बैलावताच्या सहाय्याने असेल किंवा मजुराने असेल तर ती मशागत जी येते ती बाळभरणीमध्ये येते आणि नव्वद ते शंभर दिवसाच्या दरम्यान जी येते ती मध्यम भरणी येते आणि नंतर शेवटचा जो डोस येतो तो म्हणजे मोठ्या भरणीचा जिला आपल्याकडं मोठी खन्नी असे म्हणतात आता ही बाळभरणी जी करायची आहे ही, ही बाळभरणी वयाच्या पंचेचाळीस ऊसाच्या लागवडीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान केली जाते आणि हा संस्कार करण्यामागचा जो हेतू असतो तो महत्त्वाचं जमिनीच्या पोटामध्ये खेळती करणे का जेणेकरून ही ही जी सरी आहे ही जी लागण केलेली आहे ऊस लावलेला आहे हिच्यामध्ये दोन्ही बाजूंना काकऱ्या पडतील आणि जमिनीच्या पोटात हवा खेळती होईल हा एक हेतू असतो दुसरा असा जे मटेरियल आपण टाकणार आहे ते मटेरियल माती आड झालं पाहिजे तदनंतर जमिनीच्या पोटात जे हानिकारक किडी असतात वाळव्या असेल हुमणे असेल माती हल्ल्यामुळे त्या किडीवरती येतात आणि सूर्यप्रकाशाने काही प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव कमी होतो तदनंतर जे ऊसाच्या जवळचं लागण्याच्या जवळचं जे गवत आहे त्याचासुद्धा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो किंवा तण नियंत्रण त्यातून होतं आणि खऱ्या अर्थानं ऊसाच्या फुटव्याचा जो संस्कार जिथून सुरू होतो तो ह्या बाळभरणीपासून सुरू होतो फक्त यात एक काळजी अशी घ्यायची असते जी माती आपण मजुराच्या साह्याने किंवा बैल आवताच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने करणार लावणार आहोत तर ती अतिरेक माती ह्या कोमावरती पडायला नको कारण त्यामुळे जे फुटवे खालून निघणार असतात त्याला आटकाव येतो आणि फुटव्यांवरती मर्यादा येतात आणि मग याच्यानंतरची जी भरणी येते जिला मध्यम भरणी म्हणतात तिच्यात मग आपल्याला किती फुटवे ठेवायचे ती फुटवे कसे चालायचे तो विषय वेगळा तो, तो आपण त्या विषयावरती नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मग आता ही भवंनी काय केलं ही बैल बैलआउताच्या साह्याने इथं कमलेश भवनी ही बाळभरणी केलेली आहे त्यांनी त्या पद्धतीनं तीन दात्याचं आऊत आहे आपल्यावालं तीन दात्याचं जे आऊत आहे त्यांच्याकडं ते बैलाच्या साह्याने याच्यात चा चालवलं आणि तदनंतर उबाट्या वखरपाळी याच्यामध्ये त्यांनी मारलेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला सपाट दिसतं आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी मशागत कशा पद्धतीनं केली तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव कमलेश दादरे ही मशागत मी बैलावतांनी केलेली आहे याच्यामध्ये तीन याचं आऊचं कॅल्क्युलेटरचं तिने आधी वखरलं नंतर कल्क्युलेटरनी याला आपल्याला हे मारलेलं आहे बायला साय बैल बैलावते तीन दात्याचं कल्टिवेटर आहे तेन त्यांच्याकडे त्याने त्यांनी ते फनून घेतलं पहिले आणि त्याच्यानंतर उबाटे व खरपाळी मारलेली आहे त्याच्यामुळे आता ही जरी थोडीफार माती लागलेली दिसते याच्यावरती परंतु माझ्या माहितीनुसार पाणी भरल्यानंतर ही माती मोकळी होईल आणि फुटवे एकसारखे फुटव्याला सुरुवात होऊन जाईल आता रात्री जो पाऊस झालेला आहे त्याने सरासरी चार साडेचार इंच ओल या ठिकाणी झालेली आहे आणि पुढील दोन दिवस किंवा आजच्या दिवस पावसाचा अंदाज सांगितलेला आहे तर आपण काय करणार आहे अजून दोन दिवस ठीक आहे पाऊस नाही झाला तर याला पाणी लावणं गरजेचं आहे पाणी भरल्यानंतर आपण याच्यावरती आता मागच्या हाताला आपण एकोणावीस एकोणावीस बॅराझाईड आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोन्युट्रंट असा स्प्रे या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे आता जो हात घेणार आहोत आपण यात फक्त आय सी एलचं अकरा छत्तीस चोवीस सिक्स बी ए आणि सिविड असा एकत्रित स्प्रे आपण पाणी भरल्यानंतर ह्या उसावर घेणार आता ही फवारणी आणि पुढची फवारणी आता आपण काही खोडकिड्याचं औषध घेणार नाही कारण बॅरासाईडचा कंट्रोल वीस ते पंचवीस दिवसापर्यंत रिझल्ट असतो आणि नंतर जो स्प्रे येईल आपलावाला तो येईल एप्रिलमध्ये ये त्याच्यामध्ये मग आपण कोराजन किंवा डेलिगेट ह्या दोन्हीपैकी एका कीटकनाशक आणि त्याला जोडी बारा एकसष्ट पुन्हा एकदा मायक्रोन्यूट्रन आणि सिक्स बी असा एकत्रित एक स्प्रे घेणार आहोत त्यांनी शाश्वत ऊस उत्पादन कसं मिळेल आणि याच्या उत्पा अधिक उत्पादनाकडे लक्ष देता येईल यासाठी सगळं आपले हा जो प्रयत्न आहे आपला हा प्रयत्न चालू आहे आणि याच्यामध्ये हे जे सगळे तरुण शेतकरी आहे हे आत्ता आज आपला जवळजवळ सत्तरावा दिवस आहे हा जो उपक्रम आपण राबवत आहो ऊस उत्पादनाचा आणि जमिनीचं आरोग्य टिकवण्याचा याचा आज सत्तरावा दिवस आहे आणि सांगायला मला याच्यात फार आनंद होतो आहे का नवीन पिढी जी आहे ही अत्यंत जोमाने आणि आनंदाने ह्या उपक्रमामध्ये सामील होते आणि त्या पद्धतीने ती साथ देते आणि मी निश्चित आपणाला खात्रीपूर्वक सांगतो सकारात्मक दृष्टिकोनातून जमिनीचं आरोग्य टिकवणे आणि पिकाचं उत्पादन वाढवणे मग यात आपला पुढचा जो विषय येतो मग हे करीत असताना आता जमिनीचं आरोग्य टिकवणं म्हणजे काय जमिनीमध्ये हव्याच हवा आणि पाणी याचं योग्य संतुलन ठेवून आणि मग पिकाची उत्पादकता वाढवणे याच्यामध्ये मग सेंद्रिय कर्ब वाढवणे शेणखताचा वापर कुठं आणि कशा पद्धतीनं करता येईल हिरवळीच्या खताचा वापर कसा करता येईल सेंद्रिय खताचा वापर कसा करता येईल ह्या सगळ्या गोष्टी त्यात सामील होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आपला उपक्रम जसं जसं पुढं जाईल ही पारायणं आपलं जसं पुढं जाईल तसं तसं आपण यात सामील करणार आहोत तर रासायनिक खताचा वापर आपल्याला यातून पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत कमी करायचा आहे आणि तिचं साठी द्यायचं आहे म्हणजे जमिनीतून जो टाकाऊ पदार्थ काडी, कचरा पिकाचे अवशेष शेण गोमित्र याचा अधिक क्रियाशीलताना आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापर करायचा आहे